सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लावा रसामुळे झालेली आहे. या लावा रसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे तैलबैल किल्ला. जय शिवराय मित्रांनो, तर आज मी आलोय महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यांपैकी एक किल्ला, तो म्हणजे तैलबैला किल्ला. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगामध्ये वसलेला आहे. तैलबैला या किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी आपल्याला गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि ते कसे वापरावे ते वापरून आपण किल्ल्याच्या माथ्यावर कसे जाऊ शकतो याची सर्व माहिती असल्यावरच आपण किल्ल्याच्या माथ्यावर जाऊ शकतो. We'll be right back.
प्राचीन काली वाघजाई घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैला किल्ल्याचा उपयोग येत असावा. तैलबैला ते ठाणाले लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे. तैलबैलावरून नैऋत्य सुधागड, आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूने सरसगडचा माथा दिसतो.